अंधार झाला तरी अजून मुंबईचा पत्ता नाहीये. सकाळपासून झाली नाही आली होती बाबा, परत काकूंकडे गेले. या घरचा नियम माहित नाही? दिवे लागणीच्या आत घरात ये असं खडसावून सांगितलं होतं तिला. घर कुठे तुमचं? इथेच 5-10 मिनिटाच्या अंतरावर. नाव काय तुमचं? मृण्मयी. स्वीट नेम. तुम्ही? कौशल, कौशल्यमयी. आमच्या गावातले दिसत नाही. नाही, मुंबईहून आलोय जरा कामासाठी. पण मला वाटलं नव्हतं की एवढ्या छोट्याशा गावात मला इतकी सुरेख मुलगी भेटेल. घाबरू नका, मी तुम्हाला कुठे पळवून वगैरे नाही नेणार. नाही तसं नाही, खूप उशीर झाला ना, बाबा वाट बघत असतील. की तू खोटं तर बोलत नाहीस? नाही बाबा. अरे हे तर मी गंगाधर शास्त्री, मृण्मयीचा बाप. नमस्कार. व्हॉट अ कोइन्सिडन्स, मला वाटलंच नव्हतं की या म्हाताऱ्याशी पुन्हा इथे अशी गाठ पडेल. एनीवे आय एम सॉरी, फॉरगेट इट. मी कुठलीही गोष्ट विसरत नाही. मृण्मयी आतो. मी कौशल, कौशल निमय. तुम्ही कोण याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही उगीच चिडताय. ॲक्च्युली काय झालं की बाहेर खूप अंधार पडला होता म्हणून मी तुमच्या मुलीला फक्त घरी सोडायला आलो होतो इतकंच. त्याबद्दल आभार. तुम्ही जाऊ शकता. अहो पण तुम्ही जाऊ शकता. ओके बाय मृण्मयी. मृण्मयी कुठे होतीस इतका वेळ? या या उद्धट उन्हा टप्पू श्रीमंत कारट्या बरोबर गाडीतून फिरत होतीस? नाही बाबा. केव्हापासून ओळखतेस त्याला? केव्हापासून फिरतेस त्याच्या गाडीतून? मग दोघांचं काही प्रेम प्रकरण तर नाही? नाही बाबा. अगं मग तुझ्या त्या गाडीत बसलीस कशी? वाजता वाजता खूप उशीर झाला म्हणून लवकर घरी येत होते, तर समोरून त्यांची गाडी आली. मला काही सुचेच ना, मी तशीच उभी राहिले रस्त्यात. त्यांनी ब्रेक मारला गाडीला पण तरी मला धक्का लागला. मग ते म्हणाले की अंधार खूप झालाय, मी तुम्हाला घरी सोडतो. तो म्हणाला आणि लगेच त्याच्या गाडीत बसलीस? अगं एवढ्या रात्री अनोळखी माणसाच्या गाडीत बसताना तुला कसलीच भीती वाटली नाही? आणि तुला काही? नाही बाबा. एक शब्द बोलू नकोस. एवढं बजावून सुद्धा तुला इतका उशीर का झाला यायला? मला माफ करा बाबा. माफ करा. माफी मनापासून मागतेस का बरोबर मागतेस कुणास ठोक? मृण्मयी तुझ्या या वागण्याने मला फार दुःख झालंय. आणि कार्तिकी तू सुद्धा खोटं बोललीस माझ्याशी, मृण्मयी काकूकडे गेली म्हणून. हे संस्कार केले मी तुमच्यावर? माझ्या शिकवण्यात काहीतरी उणीव राहिली असणार. याची शिक्षा तुम्हाला नाही मलाच झाली पाहिजे. बाबा, बाबा, बाबा दार उघडा. बाबा तुम्ही काय करताय? बाबा चूक माझी आहे, तुम्ही मला शिक्षा करा. मी परत असं नाही करणार बाबा, असं नका करू. बाबा मी तुम्हाला वचन देते,
बाबा दार उघडा हो, मी नाही करणार असं परत। बाबा मला शिक्षा करा, तुम्ही स्वतःला शिक्षा नका करून घेऊ। बाबा